हायकोर्टाने अपील फेटाळलं. यस आय न्यू इट. हे चुकलं. चला शेवटी त्यांनी ही विचार केलेलाच दिसतोय. वा सुकन्या मला खर तर कौतुक करावं असं वाटतं या लोकांचं. म्हणजे किती झगडायचं ना त्यांनी आम्हाला तुमचं म्हणावं. खर तर किती छान छान गोष्टी असतात आयुष्यात करण्यासाठी. पण तुला सांगतो या लोकांचं निम्म आयुष्य हे असं काहीतरी उभं करण्याचं का. तरी प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात लढायची तयारी असतेच. किती काळ किती वर्ष मोटारीत बसून फिरायची वेळ आली तरी आमच्यावर अन्याय झाला आमच्यावर अन्याय झाला ही ओरड संपतच नाही यांची. पेट्यांच्या लाचार सौदेबाजीला ना आवर घालाव असत. हायकोर्टानं जरी अपील फेटाळलं असेल तरी सुप्रीम कोर्टात जाणार होत आम्ही. धर्मी आणि समानतेच्या नावाखाली याच्या काही गोष्टी लागतात ना विरोध आहे आमचा. आणि धर्माच्या नावाखाली गोष्टी लागलेल्या चालतात वाटत तुम्हाला. घडून गेलेल्या गोष्टींचा उपयोग अजून किती वर्ष करणार ते सांगाय का. आता त्यांच्या चार पिढ्यांवर अन्याय झाले म्हणून आमच्या चार पिढ्यांवर अन्याय झाल्याशिवाय हे प्रमाणात नाहीये. आणि मग हे चक्र किती काळ गोल सुरू ठेवायचं ते पण सांगा. पण आता कायदेशीर एक्सटेन्शन गावलं बघा आपल्याला. आता तरी तुम्ही आम्हाला हकलायला बसलात राव. सुप्रीम कोर्टात जाताय ना सला. ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा कोर्टात गेलात ना त्या दिवशी ठरवलं होतं इथला पोरा बिस्तरा बांधायचा आणि कळती. पण मग म्हणलं लावून बघूया मायला. काहीतरी आपण काय रस्त्यावर आलेलो परत रस्त्यावर जायला किती टाइम. कच एवढं सिनिक व्हायची काही गरज नाही. हायकोर्टाने अपील फेटाळायचे सुप्रीम कोर्टात सुद्धा तीच गत होणार. असं नाही आपलं कसं आहे ना ओपन किचन आहे जे शिस्त ते दिसत. असे कायद्याचे गुपचूप केस पाडून रेसिपी बनवणं ब्लड मध्येच नाही आपल्या.